राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी अर्थात NIA ने आज जम्मू काश्मीर मध्ये 12 ठिकाणी धाडे घातल्यात। दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याच्या आरोपात अनेक फुटीरतावादी नेत्यांची NIA ने सध्या चौकशी सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाड़ा जिल्ह्यांमध्ये हे धाडसत्र सुरू आहे। या प्रकरणी 24 जुलैला NIA ने 7 जणांना अटकही केली होती। या 7ही जणांवर काश्मीर खोऱ्यात अशांती पसरवण्यासाठी आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप आहे। त्याचप्रमाणे देशविरोधी कारवाया करण्यासाठी काश्मीरी तरुणांना भड़कवण्याचा प्रयत्न फुटीरतावादी गटांच्या नेत्यांकडून होत असल्याचा NIA चा आरोप आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।